वीआरसीसी जे विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ उसाट ने तो दुसरीकडे पाहिलं तर सप्तरंगी क्रिकेट संघ एडवर्ड ने या दोन टीम मध्ये लढत चला सामना सुरू करा प्लीज वेळ नका आता खूप वेळ झालाय गोलंदाज पाहतोय पॉवर प्लेच पहिलं षटक यश काळन गेम इज ऑन पहिलाच बॉल आउटसाइड अपसबला खूप बाहेर निघाले चेंडू तोपर्यंत पंच वाईटचा इशारा करत असताना एक धाव मिळाली आहे सांघिक खातकुल केलं जाते एक या धावसंख्येवरती पाच षटकांचा सामना या दोन टीम मध्ये पहिले आजच्या दिवसात सामने झाले ते पिंपरी गेसर त्याच्यानंतर वडवली बुरदुल आणि दुसऱ्या फेरीतील पिंपरी आणि बुरदुल यांच्यामध्ये बुरदुल संघाने दोन सामने जिंकून तो संघ पुढे सरकलाय फुलटॉस बॉल जिकट केला डिपिश कबरला क्षेत्ररक्षक तीन तीन चेंडूच्या पाठलाग करतात मात्र अडवण्याचा भरपूर प्रयत्न चांगला होता चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पुन्हा एकदा टॉस लागतोय चेंडू बॅकफुट पॉइंट मधून जातोय पुन्हा दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात मात्र चेंडू वेगाने जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बॅक टू बॅक सरळ दुसरा चौकार सरळ दोन चौकार कैलाशच्या बॅट मधून पाहायला मिळाले यश पुन्हा एकदा या बळेस थोडासा गती परिवर्तन केलं थोडासा बाउन्स मिळाला या चेंडूवरती अगोदर पाहिलं तर दोन चेंडू ऑफ स्टिक वरती होता आता परफेक्ट मिडल वरती चेंडू फेकलाय आणि सरळ जातो या एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल यश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न फलंदाज बाद होईल पुढे सरकले मागे जात असताना मात्र त्यांची बॅट हवेत राहिली आणि धक्का क्रमांक पहिला लागत असताना वीआरसीसी उत्साहने टीमला वडिलांचा खेळाडू रोशन आलेत मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती पहिला धक्का लवकर लागलाय दोन चौकार आल्यानंतर एक डॉट आला त्याच्यानंतर विकेट मिळाली स्कोरबोर्डवरती धावसंख्या पाहिल्या तर एक बाद नऊ
अशी धावसंख्या पहा मिळते. पॉवर प्लेचा पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज यश काळन पुन्हा एकदा चांगला बॉल फेकलाय. पहा किती चांगल्या पद्धतीने कमबॅक करत असताना गोलंदाजाला पाहतोय, कारण ज्या वेळेस झाबा येतात त्याच्यानंतर कमबॅक अतिशय सुरेख राहिलंय यश काळनचं. शेवटचा चेंडू या पहिल्या ओव्हर मध्ये पहा मिळतोय. उसाटणे विपक्ष हेडूटणे अशी लढत या मैदानावरती. सामना क्रमांक 3 बिगेट करण्याचा प्रयत्न जवळपास कोणी नाहीये. डीप वरून क्षेत्ररक्षक येतात मात्र धाव मिळेल फक्त एकच गुटराव. अतिशय चांगल्या प्रकारे थ्रो आलाय आणि तोपर्यंत एक धावणे षटकाची होती. सांगता पहिल्या षटकाचा खेळ संपला एक विकेट गमावत असताना उत्साटने संघाने बनवल्यात फक्त 10 धावा. बारा धावा स्कोरबोर्ड वरती होते. विकेट मिळायची पुरेपूर संधी होती. प्रयत्न सुद्धा तेवढे चांगले होते क्षेत्ररक्षकाच्या. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये होते बाउंड्री लाईन वरती आणि येईपर्यंत हातामध्ये झेल विसावला सुद्धा होता. तर शेवटच्या क्षणाला झेल हातातून पडला खाली आणि त्यामुळेच इथे 2 धावा मिळत असताना खेळाडूला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू सरळ जातो या यष्टी रक्षकाकडे. डॉट बॉल आलाय. 19 धावसंख्या पहिली तर 12 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पॉवर प्लेचे दुसरा षटक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू डॉट. पहा किती चांगली गोलंदाजी पहा मिळतोय आपल्याला. अद्यापर्यंत इनिंग मध्ये पाहिले तर 2 चौकारांचा समावेश आहे. जेथे पॉवर प्ले मध्ये धाबा कुटायच्या होत्या उसाटणे टीमला, मात्र समीर जास्त जास्त पाहतोय नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. क्रॉस लाईन खेळण्यासाठी प्रयत्न, मात्र फटका पहा थर्डमॅनच्या दिशेला जाईल. आउटफील्ड पास आहे आणि चौकार मिळेल. सोळा धावा स्कोरबोर्ड वरती. चांगला बॉल एकेरी स्वरूपाची धाव मिळाले. दुसरे धावेचा कॉल दिला जातोय. घातक ठरेल का पा थ्रो मात्र खराब आणि आता रन्स मिळतील या ठिकाणी पाहावं लागेल. पुन्हा एकदा थ्रो खरा पाहायला मिळतोय आणि अशा रीतीने 4 धावा पहा मिळाल्या. जिथे एकच धाव होती तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण, त्याच्यानंतर खराब थ्रो
आणि या चार धावा मिळत असताना रोशन चांगली बॅटिंग करत असताना तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. पुन्हा जागा बनून खेळायचं होतं, मात्र चेंडूचा प्रचंड वेग पाहायला मिळाला. चेंडू जातोय तो डाट आणि पॉवर प्लेची दोन षटक संपली आहेत मैदानावरती. धाबा आहेत त्या पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 10 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा 10 धाबा येत असताना एकूण टोटल 20 धाबा स्कोरबोर्ड वरती. टीमने समीर पहिल्यांदा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. दोन षटक मात्र तो नॉस्ट्राईक एंडलाच उभा राहिला आणि आता गोलंदाज सर्वात आम्ही अनुभवी गोलंदाज लालचंद्र भंडारी या टीमचे सिनियर खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं सीमारेषेवरती तैनात. पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता. समीर पाडील स्ट्राईक वरती पाहतोय. डॉट बॉल आलाय. पहिलाच चेंडू फेकत असताना दोन्ही पण फलंदाज फलंदाज एक पाहिला समीर पाडील ज्याच्याकडे अनुभव खूप आहे, दुसरीकडे गोलंदाज लालचंद्र. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन मात्र ऑफस्टिक वरती होती. डॉट बॉल लागोपाठ दोन चेंडू डॉट आले. दोन मोठे फटके खेळायचे होते आणि दोन्ही सुद्धा चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतात. स्विच इट आणि आता पुन्हा एक डॉट. व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी. अनुभव काय असतो ते दाखवत असताना लालचंद्र भंडारी. तीन चेंडू लागोपाठ समीर फाडील सारख्या फलंदाजाला चेंडू डॉट फेकल्यात. पुन्हा एकदा अलकसा अपील, आणखीन एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी पहा मिळते लालचंद्र भंडारी यांची. लागोपाठ चार चेंडू डॉट फेकलेत. स्कोर बोर्ड वरती धाबा त्या फक्त 20 धाबा. एवढी चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. वारंवार शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय समीर पाडीलच्या माध्यमातून. स्विच इट एकेरी स्वरूपाची धावेल. पाच चेंडूवरती फक्त एकच धाब आली आहे. थोडासा आता विचार विमर्श करावा लागेल टीमला की धाबा कशा बनवल्या जातील, कारण या मैदानावरती धावाचे सुद्धा होतात. बाहेर मोठी धावसंख्या असली तरी सुद्धा मात्र तिचा पाठलाग केला जातोय, त्यामुळे ते एक फायटिंग स्कोर बनवणं तेवढंच महत्वाचं राहील. चांगला असा चेंडू, हलकस अपील, डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग पाहतोया लालचंद्र भंडारे. आणि तिसरं षडक फेकलं फक्त एका धावेचं. षडक फेकत असताना धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 18 मध्ये फक्त 21.
आणि समीर साठी सुवर्ण संधी असेल. लागोपाठ तीन षटकारासाठी सचिन पाटील नागाव यांच्या वतीने 1000 रुपये. चला तिथून 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये फक्त 21 आल्यात. आता 2 ओव्हरमध्ये धाबा जास्तीत जास्त बणबाव्या लागतील. समीर पाडील साहेबला नॉन स्ट्रायकिंगला रोशन. तिच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज रोहित पाटील ज्याने दुसरं षटक फेकलं होतं 10 धाब्याचं, पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी आली आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे आणि झेल टिपला जातोय. सेकंड विकेट भारदार शरीरयष्टी असलेला खेळाडू पाहा मिळतोय अनिकेत डोपरी. 4th क्रमांकावरती पहिलाच बॉल फुल टॉस आणि ते वा अतिशय सुरेख झेल जागेवर थांबले. झेलचा अंदाज बांधला आणि जवळजवळ षटकारच होता, मात्र झेल स्वीकारत असताना लागोपाठचा दुसरा धक्का. पाहायला मिळालं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. घातक ठरेल का? यस, आणि घातक ठरले. लागोपाठचा तिसरा विकेट. आता मात्र सांघिक यश असेल. अगोदर 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलं आणि आता हे सांघिक यश. मध्ये 3 विकेट मिळाल्या आणि 1च धाव आले. अतिशय चांगलं कमबॅक राहिलंय. सुरुवातीला 2 षटकांमध्ये 20 होत्या असं वाटलं, 50-55-60 च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करेल, मात्र जेथून गोलंदाजी केली लालचंद्र भंडारीने एक चांगलं षडक फेकलं आणि रोहित आता षडक फेकत असताना व्हाईट बॉल, 1 धाव मिळेल. फक्त 23 धाब आहेत. 4th षटक षटकामध्ये आहोत आपण आणि 4 षटकामध्ये पाहतो आपण
सध्या तरी अद्यापि चेंडूचा खेळ बाकी आहे, बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, जवळपास खेळाडू नाही आहे, एक धाव केली आहे कंप्लीट आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण, 26 धाव संख्या पार, कमी धावा पहा मिळतात, अद्यापि मोठे फटके खेळले तरी ते धाबा येतील, अद्यापि याच्यानंतर एका षटकाचा खेळ बाकी आहे, पुन्हा एकदा दिशेपासून भरकटल्यात, दुसरा वाईट बॉल या षटकामध्ये आणि 26 धाबा स्कोरबोर्ड वरती लागत असताना पुन्हा एकदा फटका तर बराच वेळ आबेत आहे, क्षेत्ररक्षक दोन होते मात्र अगदी मधोमध चेंडू पडतोय आणि तिथून दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय, थोडीशी घातक ठरली अशी धाव, चेंडूकडे पाहत राहिले आणि तोपर्यंत दोन धाबा पूर्ण घ्या जातात, आताचा बॉल अगदी कोलवर टप्प्याचा होता, ड्राइव्ह केला जातोय समोर, एक धाव कंप्लीट केली, एकच धाव मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, इथून चौथ्या ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना धाव संख्या पाहायला मिळतोय स्कोरबोर्ड वरती 29 धावा, शेवटचं षटक आता चार ओव्हरचा खेळ संपलाय, फक्त धाबा आहेत त्या 29 धाबा, आता या षटकामध्ये धाबा बळवाव्या लागतील VRCC टीमला जेणेकरून एक फायटिंग स्कोर उभा राहील, 57 स्ट्राईक वरती आहेत आणि गोलंदाज प्रदीप काळन, शेवटचं अंतिम षटक पहिलाच बॉल पहा, इथे मिसअंडरस्टँडिंग झाली आणि एका खेळाडूला बाद व्हावं लागेल, फलंदाज बाद होतोय, न्यू बॅट्समन अमर आले आता, जिथे धावांचा बेग वाढवायचा होता तेथे मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे, प्रदीप शेवटचं षटक डावकरी आताचे फलंदाज,
प्रेझर म्हणून आमचे संदीप दादा पाटील यांचं आगमन झालं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाण्याची उत्तम रीत्या सोय पुरवली गेली आहे. या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पाण्याची ज्यांच्या वतीने उत्तम रीत्या सोय केली गेली आहे ते संदीप दादा पाटील निघू यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. तो चला सामना सुरू होतो. 51 धाब्याचं लक्ष्य आहे. सतरंगी एडुटने टीम समर आणि गोलंदाज समीर पाडील. पहिलाच बॉल बॅकफुटला सरकले आणि चेंडू डीपिश कव्हरच्या वरून उडवलाय षटकारासाठी. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. 51 धाब्याचं लक्ष्याचा पाटलक पुन्हा एकदा पुढे सरकले मिड ऑफ कबरच्या दिशेला आणि तोपर्यंत एकेरी स्वरूपाची धाव मिळते. 4 षटकामध्ये फक्त धाबा होत्या त्याच्या द्या 29 धाबा होत्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता समीर पाडीलचा, आता देऊ शकले नाही. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. चेंडू सोडून दिला जातो. अतिशय चांगला चेंडू होता. फक्त बघत राहिले त्या चेंडूकडे. चेंडू जातोय तो डॉट. षटकार आल्यानंतर थोडीशी चांगली चेंडूची फेकी करत असताना समीर पाडील पुन्हा एकदा फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल डीप मिड विकेट क्लिअर करत असताना षटकार. डॉट बॉल आला. शेवटचा चेंडू डॉट.
षटकार दोन आले, प्रदीप काळेंच्या बॅट मधून दोन षटकार आले आणि एकूण टोटल पाहिली तर 14 धावा विदाउट लॉस। दुसरे षटक चांगला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला, एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होईल। एकने धाव संख्या पुढे सरकत असताना पाहतोय गोलंदाज आले दुसऱ्या ओव्हर मध्ये अमर हिलाल। गोलंदाजी मार्क वरती 51 लक्ष होत, पहिले दोन षटकार आले। प्रदीप काळेंच्या बॅट मधून सतीश मात्र दोन या धाव संख्येवरती खेळत असताना प्रदीप काळे स्ट्राइक वरती पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, समोर पकडला गेल्यात, पायचीचा अपील, जोरदार खेळ आणि फलंदाज बाद होतोय। धक्का क्रमांक पहिला लागत असताना एडवर्डने संघाला चला बॅट्समन झा लवकर, नेक्स्ट बॅट्समन विकी पाडील मैदानामध्ये येत असताना पहा मिळतोय आपल्याला। यावेळेस फटका चांगला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, गुड फिल्डिंग। शेवटच्या क्षणाला मात्र हात पुढे केले आणि दोन हात पुढे करत असताना चेंडूला अडवलं गेलंय, दोन धाबा अंकित केल्या गेल्यात। दुसरं षटक पॉवर प्लेच पहा मिळतोय, 51 धाबा टार्गेट चेस करत असताना टीम एडवर्डने संघ या वेळेस लोअर चेंडू फेकला, फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं जातोय आणि तेथे मात्र डॉट बॉल आलाय। यॉर्क लाईनचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय समर मिड विकेटला, एक धाव कंप्लीट केली आहे। दुसरे धाबेचा प्रयत्न, थोडेसे स्किड झाल्यात आणि तोपर्यंत दोन धाबा एक पटल्या गेल्यात स्कोरबोर्ड वरती। एकोणावीस धाबा चांगला बॉल, अगदी चांगला बॉल होता, शपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळेल
सुरू करा। इथून दोन षटकांचा खेळ संपला। पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आल्या, त्यामुळे थोडंस कमबॅक करत असताना गोलंदाज पाहतो होता रोशन हजारे। पहिलाच बॉल डीपेक्षा कव्हरच्या दिशेला केला, क्षेत्रक्षक दूरवरून आल्यात, चांगलं क्षेत्रक्षण, एकाच ऍक्शन मध्ये उचलून थ्रो केला जातोय, तोपर्यंत 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा मिळत असताना उलटा सरळ खेळल्यात लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समीर पाटील पुढे सरकल्यात आणि तोपर्यंत 2 धावा। पंच जरा सांभाळा, रोशन पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा डीप मध्ये खेळल्यात, एक धाव कंप्लीट, दुसरे धाबेचा कॉल होता मात्र नकार देत असताना एकेरी धाव प्राप्त होते स्कोरबोर्ड वरती, धाबा होत्या 25 धाबा, 51 धाबा चेस करत असताना दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघून जातोय, डॉट बॉल। आताचा बॉल व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो या ठिकाणी। डॉट बॉल आले तर रोशन हजारी कमबॅक करत असताना या तिसऱ्या ओव्हर मध्ये अद्यापर्यंत 5 चेंडू मध्ये धाबा 5 खर्च केल्यात, इथे एक इकॉनॉमिकल षटक फेकण्याची गरज होती टीम VRCC टीमला। ऑन साइड ला वेगाने खेळ्यात, क्षेत्ररक्षक दूरवरून आल्यात, एक धाव कंप्लीट, थ्रो मात्र येतोय तोपर्यंत चित्त्याच्या चपळाईने, 2 धावा पूर्ण करत असताना आणि 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 ओव्हर मध्ये बनवल्यात त्या 27 धाबा, आता गरज आहे 12 बॉल मध्ये 24 धाबेची, 12
प्रॉमिस करायचे आहेत बारामध्ये चोवीस गोलंदाज पाहतो आता विकी पाडील अमरीलाल गोलंदाज स्ट्राइकला पीके पहिलाच बॉल थोडीस जागा बनवली होती मात्र चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा फेकण्याचा प्रयत्न चेंडू जातोय तो डॉट एक एक डॉट चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेन जे शेवटच्या ओव्हरमध्ये धाबा आल्या ना एकवीस तिथे मात्र थोडासा एक फायटिंग स्कोर पाहायला मिळाला फटका फसलाय हवेत आहेत आणि डीप मिड विकेटला प्रेम पाटील होते कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे फलंदाज बाद होतोय प्रदीप काळेंनी षडकाराने केले दोन षडकार त्याच्या बॅटमधून आले सतीश कालन संघर्ष करतात अद्यापर्यंत विकी जो तिसऱ्या क्रमांकावरती आलाय दुहेरी दाबांना प्राधान्य देत असताना तो सुद्धा बाद झालाय आणि आता यश काळन मैदानामध्ये येत असताना आता बनवायचे त्या दहामध्ये चोवीस दहा चेंडू चोवीस धाबा येते धावसंख्या चेस होते आणि जर चांगली बॅटिंग झाली तर या धावा चेस होऊ शकतात मात्र दुसरीकडे अद्यापर्यंत अनुशासित गोलंदाजी झाली आहे टीम व्हीआरसीसी उत्साहने टीमची त्यामुळे आता पूर्णपणे त्यांना विश्वास असेल या गोलंदाजांवरती पहिलाच बॉल बॅक टू बॉलर्स खेळात समीर पाटील आहेत चांगला फिल्डिंग केला एकच धाव अठ्ठावीस धाबा स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा मॅच नेट टू नेट फाईट या ठिकाणी पाहायला मिळेल आताचा बॉल फुल टॉस होता गॅपमध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट गुड रनिंग द ट्विन विकेट आणि ते दोन धाबा एकवटल्या गेल्यात चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत आठ चेंडू मध्ये आता एडवर्डने संघाला चांगला बॉल अगदी गोलंदाजी पाहिली ना तर चांगली होत असताना पाहायला मिळतोय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा एस्टेनच्या मागे अणिकेतला पाहतोय दोन धावा कंप्लीट केल्या गेल्यात बत्तीस धावसंख्या चौथं षडक सुरू मार्गस्थ असताना आणि युट्यूबच्या माध्यमातून जी टी सी
बैकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एकच री धाव मिळेल आणि आता चेंडूची चांगली फेकी झाली आहे त्यामुळे थोडासा सामना आता जड पाहायला मिळतो एडवर्डने संघाला। सुरुवात तर छान झाली होती मात्र ठराविक अंतराने विकेट गमावल्या त्यामुळे थोडासा धक्का लागला। तर गोमा सालुंक यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत। 318 आता तिन्ही षटकार, एखादा दुसरा खराब चेंडू येईल का, मात्र गोलंदाज फार हुशार आहे मयूर भंडारी या गोलंदाजाला पाहतोय बीआरसीसी उत्साहने संघाच्या वतीने। फटका चांगला खेळत मात्र धाव मिळेल ती एकच आणि तुणा सामना पूर्णपणे पाहायला मिळतोय आपल्याला उसाटणे संघाच्या बाजूने। जो शेवटचं षटक आलं ना, खास करून फलंदाजी केली ती सत्यवानने जिथे तीन षटकार टोकले तिथून मात्र मॅच मध्ये वापसी झाली, एक चांगला स्कोर बनवला गेला, फाटिंग स्कोर झाला कारण 21 धावा त्या षटकामध्ये आल्या। चांगला बॉल पुल केला जातोय, फटका पसलाय की काय, यस आणि आज षटकार आहे षटकार। झेल टिपलाय मात्र त्यांचा पाय होता ना, तो आता षटकाराना महत्व नाहीये। आताचा बॉल लेग स्टंप सोडून जातोय, वाईट बॉल, गरज होती का या ठिकाणी, कारण आता इथून जरा तिसऱ्या पंचानं रेफर केलाय, यास चला तिसरे पंच रुपेश सुरेश एक चेंडू आणि दहा, एक चेंडू दहा। चला आता एक मध्ये दहा बनवायचे आहेत, एखादा पुन्हा एकदा चेंडू खराब आला तर लक फॅक्टर ऑन होतील, मात्र गोलंदाज तसं करणार नाही। या पुलचा फटका याच्यावरती मिळतील त्या चार धावा आणि ते सहा धावा कमी पडल्या तरी सुद्धा चांगली बॅटिंग आणि बॉलिंग झाली, मी म्हणे बॅटिंग नाही आहे तर बॉलिंग चांगली झाली आहे व्ही आर सी सी उसाडणे टीमची आणि त्यामुळेच त्याने हा विजय मिळवलाय। डाउट होते कि कुणाला मॅन ऑफ द मॅच द्यायची,